आताच्या घडीची सर्वात धक्कादायक बातमी हाती येत आहे। वाशिम तालुक्यातील पांडवउमरा येथील शेतकरी रामकोर पोपळे आणि चंद्रभागा डोंगरदेवे यांच्या शेतातील सोयाबीनच्या उभ्या गंजीला आग लागल्याने दोन शेतकऱ्यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले। पांडवउमरा येथील शेतकरी भगिनी असलेल्या रामकोर पोपळे व चंद्रभागा डोंगरदेवे यांच्या प्रत्येकी दोन अशा चार एकरातील सोयाबीनच्या गंजीला 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास आग लागल्याने अगोदरच लॉकडाऊन आणि आसमानी सुलतानी संकटाच्या गटारात सापडलेल्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे। दरम्यान घटनेचा पंचनामा अद्याप बाकी असून अज्ञात आरोपी विरोधात वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे। पात्र वत्सगुल मलाही आपली संस्कृती आपला वसा। आमची सुरू पेटली तर कम से कम चार एकरातली सुरू पेटली बरं पेटली। आता मी ती त्या शिवारात काम करत आहो म्हणून यंत्रावर मला असं वाटलं की बा हे होम दिसा लागला तर मी मग गेलो ते पाहिले आमच्या वावरातनी आमची सुरू पेटली। आता इतकं लाख रुपयाचं नुकसान झालं काय करावं घर परपंच काय आता लय कठीण झालं की असं व्हायला नव्हतं पाहिजे कशी आग लागली कसं काय झालं ते काही पत्ताच नाही। एवढं नुकसान झालं एवढी कशी जगणुका करावं 12 महिने कसे काढावं 12 महिन्याचं पीक होईल कारण हे तर या पिकामातच आमची भिंत असते सगळं याच्याच भरुशावर असते या पिकाच्या भरुशावर 12 महिने कसं जगवायचं कसे लेकरं पोसायचे कसा काय करायचा लय कठीण प्रश्न आहे। बापाच्या भरुशावर लेकरं ठेवावं जर कुणीकडे कामाला जावं तर ते बापा म्हातारे त्याला पोसणं होत नाही लेकरं